हक्कभंग समितीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतलाय. संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्यानं गठित केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणं अपेक्षित होतं असं मत त्यांनी व्यक्त केलंय. तर काय ट्विट केलंय पवारांनी याबद्दल? लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचं सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे. त्याची मान प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे या दुमत असण्याचं कारण नाही. मात्र राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्यानं गठित केलेली समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणं अपेक्षित होतं. गठित केलेल्या समितीत ठाकरे गटातील आमदारांचा समावेश नाही हे योग्य नाही. राऊतांचं विधान मूलतः विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे. राऊतांचं विधान एकत्रितरित्या वाचलं अथवा ऐकलं असता विधानाचा अन्वयार्थ स्पष्ट होतो. ज्या सदस्यांनी हक्कभंगाची कारवाईची मागणी केली त्यांचाच समितीत समावेश आहे. तर तक्रारदारासच न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल असा सवाल शरद पवार यांनी केला. त्याचबरोबर राऊतांवर कारवाई करण्यापूर्वी संसदेतील मार्गदर्शक सूचना बारकाईनं तपासाव्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.